यवतमाळमधून या ठिकाणी रेशनचे बोगस लाभार्थी दाखवून 192 कोटींचा रेशन घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आरटीआय कार्यकर्ते राजेश राठोड यांनी हा आरोप केलाय। ईडी1 रजिस्टरला ऑनलाइन नाव जोडून बोगस लाभार्थी तयार करण्यात आले आणि त्यांच्या नावाने धान्याची उचल करत घोटाळा झाल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे। शासनाच्या अधिकृत साइटवर अतिरिक्त युनिट दिसत असतानाही त्याकडे डोळेझाक करण्यात आली असा आरोप होतोय। दिवसा या गावामध्ये वारंवार गैरप्रकार होताना दिसत आहे। गैरप्रकार होता है म्हणजे कसं आहे, महत लाभार्थी अतिरिक्त नावे व विवाहित स्त्री आणि अतिरिक्त नावे हे खूप जास्त प्रमाणात आढळत आहे। जवळपास आज रोजी आपण पाहत आहोत अतिरिक्त नावं जी आहेत 1000 नावं डिलीट करण्यात आले आहे ऑनलाईनमधून आणि लोकांना राशन देतच नाही आहे। अशा कुठल्याही पद्धतीचा घोटाळा झालेला नाहीये, प्रत्यक्ष लाभार्थ्यांना धान्य वाटप झालंय असं पुरवठा अधिकारी म्हणतात। माझ्या घरी कुटुंब प्रमुखाचे 3 नाव आहे आणि त्याच्यातून 2 नाव मी स्वतःहून डिलीट केले आणि इथून धान्य उचल चालूच होती। तिन्ही नावाचे मला पण एकच नावाचं धान्य देत मिळत होते। वास्तविकात असं कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे। 192 रुपयाचा देखील कुठे अपहार झालेला नाही आहे। हा जो प्रकार आहे हा अन्नधान्याचं वितरण प्रत्यक्ष लाभार्थ्यांना झालेला आहे आणि यांच्या तक्रारीनुसार जर आपण विचार केला की याच्यामध्ये काही मृत लाभार्थी असतील किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित झालेले लाभार्थी असतील एखाद्या वेळेस, तर ही प्रक्रिया निरंतर प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये वेळोवेळी त्याची माहिती घेऊन असे लाभार्थी सिस्टममधून वगळण्याची कारवाई केली जात असते। लाल मातीतली कुस्ती म्हणजे सिचुएशन।